कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळांमधील घंटा अखेर आज सोमवारला वाजली. संपूर्ण राज्यभरातील शाळांमध्ये सोमवारपासून पुन्हा एकदा मोबाईलऐवजी प्रत्यक्ष वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करावा, जेणेकरून मनावरील ताण भीती कमी होईल, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने मुलचेरा तालुक्यात मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या 68 शाळा आणि खासगीचे 32 शाळा सुरू करण्यात आल्या. तब्बल 1.5 वर्षानंतर अखेर शाळांची घंटा वाजल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. माझे नाव वेदांत देशमुख. शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबटपल्ली. 1.5 वर्षापासून आमची शाळा बंद होती. आम्हाला खूप त्रास व्हायचे. ऑनलाईन शाळा चालू होती, पण नाही का आमच्याजवळ मोबाईल नसले म्हणून सर नाही का घरी येऊन शिकवत होते. तरी नाही का चांगला वाटत नव्हता का सर घरी यायचे म्हणून. आज आनंद झाला शाळेत येऊन की शाळा सुरू झाली. आज आम्ही शाळेत आलो. याबद्दल मला खूप आनंदी वाटते आहे. आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून शाळेत नव्हतो येत. आम्हाला खूप बोर वाटायचं, तरी पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला ऑनलाईन शिकवलं. त्याबद्दल मी त्यांचं खूप आभार व्यक्त करते. सर्व नियमांचं, कोविडच्या सर्व नियमांचं पालन करून सर्व शाळा सुरू होत आहेत. खूप आनंदाची बाब आहे. 24 नोव्हेंबर 2021 शासन निर्णयानुसार, मार्गदर्शक सूचनांनुसार तालुक्यातील जिल्हा परिषदच्या 68 शाळा आणि खाजगीच्या 32 शाळा सुरू होत आहेत. तालुक्यामध्ये खूप नवचैतन्याचं वातावरण आहे, कारण विद्यार्थी जवळपास 1.5 वर्षापासून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होती. आज विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी पण एका तालुक्याचा गटशिक्षणाधिकारी म्हणून धन्य झालो. असंच नवचैतन्याचं वातावरण शाळा सुरू राहतील आणि अनौपचारिकरित्या वर्ग 1 ते 4 च्या पण शाळा सुरू राहतील.